रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा तिढा 2 ते 3 दिवसात संपेल असं उदय सामंत म्हणतायत. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर आमचाही दावा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलाय. मात्र महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल तो निवडून आणू असं सुद्धा सामंत यांनी म्हटल्याचं समोर येत आहे. आणि महाविकास आघाडीचा सांगलीमध्येच नाही तर संपूर्ण देशात संभ्रम सध्या सुरू असल्याचं सामंत म्हणतायत. रत्नागिरीचा उमेदवार हा धनुष्य बाणावर असेल असं सुद्धा सामंत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबच देशाचे पंतप्रधान असतील याची मला पूर्ण खात्री आहे. या 2-3 दिवसामध्ये हा तिढा संपेल कारण नाशिक, ठाणे, पालघर, साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवर चर्चा सुरू आहे. महायुतीमार्फत शिवसेनेनं देखील या जागेवर दावा केलेला आहे, भाजपनं देखील दावा केलेला आहे. परंतु याचा सगळा निर्णय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील.